नमस्कार, मी सुनीता पटाईत हॅपी गार्डनिंगमध्ये आपले स्वागत करते. आज मी तुम्हाला गजानिया प्लँटबद्दल सांगणार आहे. हे पहा, गजानिया प्लँट मी आणलेला आहे, तो नर्सरीमधून आणलेला होता. हा पहा किती छान आलेला आहे. ह्याची मी रिपोर्टिंग केलेली होती गेल्या महिन्यातच. तर ह्या गजानिया प्लँटची तर हे छान आलेले आहेत, त्याला फ्लावर पण आलेले आहेत. मागच्या 2-3 दिवसातही 2-4 दिवसातही येऊन गेलेत. हे 3-4 दिवस फ्लावर येतात. आज हे नवीन फुललेले आहेत, हे पहा. आणि हे 2-3 दिवस झालं फुललेले आहेत. ह्याचे 3 ते 4 दिवस फ्लावर राहतात. ऊन आहे तोपर्यंत उमलतात. आणि ऊन कमी झाली किंवा आपण सावलीला जरी ठेवले तरी ते फुले मिटतात. हे उन्हातच ठेवायचे झाड आहे, कारण हेला ऊन जसे जसे लागेल तसे ह्याचे फ्लावर फुलतात. हे पहा, आता कळ्या पण आलेल्या आहेत भरपूर. हे कटिंगपासून पण लावता येते आणि ह्याचे ह्या सीड्स तयार करूनही लावता येतात. पण कोणत्याही झाडाचे सीड्स तयार केले की तुमचे झाड खराब होते. त्याचे फ्लावर देण्याच्या ऐवजी सीड तयार करण्याकडेच लक्ष लागते. त्यामुळे जास्त करून तुम्ही सीड पासून हे गजानिया नाही तयार करायचा, कारण तो असा कटिंगपासूनही तयार केला तरी चालतो. ही छोटी छोटी अशी नवीन कटिंग घ्यायची किंवा अशी जुनी असेल तीही कटिंग घेऊन तुम्ही लावू शकता गजानिया प्लांट. हे थंडीचे आहे, पण असं वर्षभर पण आपण चांगली सतत केअर करीत राहिलो तो वर्षभर पण ह्याला फ्लावर येतात. ह्याला फुल सनलाईटची गरज आहे. ह्याला फुल सनलाईट दिली म्हणजे गजानिया प्लांट छान येतात. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. हे पहा, हा एक माझ्याकडे कलर आहे. हा पण कलर खूप सुंदर आहे. ह्याच्यात बरेच कलर आहेत, पण माझ्याकडे हे 2 कलर आहेत. हे पहा, हा एक. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.